तर गणेश उत्सवासाठी कोकणवासीय कोकणामध्ये जात असतात, मात्र यंदा कोकणवासियांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मुंबई गोवा महामार्गावरती चिपळूणच्या जवळ नदीच्या पुलावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे. आढावा घेतलाय रवींद्र कुकाटे यांनी. गणेश उत्सवाला अवघे 2 दिवस उरलेले आहेत. चाकरमान्यांचा कोकणामध्ये येण्याचा कल आहे तो सर्वाधिक आज आणि उद्या आहे. आपण बघतोय, मी मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूणच्या वशिष्ठी ब्रिजच्या इथे आहे. आपण बघतोय लांबच्या लांब रांगा आहेत. जवळपास 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या गणेश उत्सव म्हटलं तर कोकणामध्ये लाखो चाकरमानी दाखल होतात. 5 दिवसाचा गणेश उत्सव असतो तो भक्तिभावाने या ठिकाणी आनंद साजरा करतात. आपण बघतोय आज सकाळपासूनच चाकरमान्याची रीग आहे ती कोकणाकडे येताना आपल्याला दिसतंय. अनेक बसेस असतील, एसट्या असतील, प्रायव्हेट गाड्या असतील, अशा प्रकारच्या आता कोकणामध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. आपण गेले 2 दिवस बघतोय गणपती बाप्पाची लगबग आहे ती जवळपास सुरू झालेली आहे. अनेक ठिकाणच्या शहरातील बाजारपेठासुद्धा फुलल्या आहेत. या ठिकाणी आपण बघतोय लांबच्या लांब रांगा आहेत. एसटी बसेस असतील, खाजगी वाहन असतील, आता लागलेल्या आपल्या मुंबई गोवा महामार्गावरती दिसत आहेत. रवींद्र कोकाटे, एबीपी माझा, चिपळूण रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.